मी सगळे स्टील अँड गिफ्ट सेंटर मारुती रोड सांगली ओनर संजय कुमार श्रीधर सकळे। या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये लॉकडाऊनमध्ये पिरियडमध्ये गेली 2 महिने व्यापार बंद होता। राज्य शासनाच्या आदेशानुसार गेले 15 दिवस व्यापार सुरू आहे। सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत आमच्या दुकानामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून दुकानामध्ये येणाऱ्या ग्राहकासाठी पहिल्यांदा सॅनिटरी दिलं जातं। मास्क कंपल्सरी केलेलं आहे। मास्क घातल्याशिवाय दुकानामध्ये एंट्री दिली जात नाही। ग्राहकामध्ये अंतर ठेवून ग्राहकांना वस्तू दाखवल्या जातात, जेणेकरून ग्राहकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता पूर्णपणे आम्ही घेतलेली आहे। आमच्या स्टाफमध्ये सुद्धा मास्क हँड ग्लोव्ज हे कंपल्सरी आहेत। ग्राहकांना कुठलीही नुकसान होणार नाही, अगर आमच्या स्टाफनासुद्धा नुकसान होणार नाही याची खबरदारी आम्ही स्वतः घेतलेली आहे आणि इथून पुढेसुद्धा आम्ही घेणार आहोत। तरी ग्राहकांनी जास्तीत जास्त बाजारपेठामध्ये जावं, आपली जी गरज आहे ती गरज पूर्ण करावी आणि चांगल्या पद्धतीनं स्वतःसुद्धा सांभाळून दुसऱ्यालाही सांभाळावं याची खात्री आहे मला। ग्राहक हा चोकंदळ आहे। आमच्याकडे तर सर्व वस्तू आहेत। हॉकिन्स जे पूर्णपणे रेंज आपण शोरूम चालवतो आहोत, जेणेकरून आता तब्येतीसाठी पितळेच्या वस्तू, पितळेची भांडी, पातेली, कढई त्यामध्ये कलई करूनसुद्धा आपण देतो। कलई केलेली भांडीमध्ये ही शारीरिक ताकद ही वाढत असते, त्यामध्ये ह्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व वस्तू पुरवठा करत आहोत। ग्राहकाने याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी मी त्यांना ग्राहकाला आवाहन करतो आणि स्वतःसुद्धा जपा आणि दुसऱ्यालाही जपा हा कानमंत्र सगळ्यांनी स्वीकारलाच पाहिजे आणि हे आपल्याला 6 महिने कमीत कमी त्याचा हा प्रतिकार केला पाहिजे या रोगाचा आणि आपण यात नक्की यशस्वी होऊ अशी मला खात्री आहे।